नागपूरच्या झेंडा चौकात दारोडकरांच्या श्री मेहर ज्वेलर्सच्या नवीन शाखेचे उद्घाटन झाले आहे. या दरम्यान आमचे प्रतिनिधी अमोल शेंडे यांनी श्री मेहर ज्वेलर्सचे संचालक सुधीर दारोडकरांशी केली खास बातचीत. येणारे लग्न सोहळे आणि सोबतच सण लक्षात घेता नागपूरकरांसाठी एक मेजवानीच म्हणायला हरकत नाही, कारण नागपूरच्या मुख्य बाजारपेठेत म्हणजेच धरमपेठमध्ये दारोडकरचं नवीन ज्वेलरी शॉप सुरू होतं. आपल्याबरोबर सुधीरजी आता खूप खूप स्वागत आहे. एक नवीन शॉप आपण घेऊन येतो आहे, काय यू एस पी असणार आहे आणि भल्लं मोठं आपण हे शॉप जे आहे ते सुरू केलेलं आहे? सर, याच्यात यू एस पी म्हणजे आता याचं आमचं म्हणजे नवीन जे ज्वेलरी सेक्टरमध्ये डायमंड ज्वेलरी पोलकी, त्याच्यानंतर डायमंड लाईटवेट प्रॉडक्ट, हेवीवेट प्रॉडक्ट, अँटिक कुंदन प्रॉडक्ट आणि सोबतीला महाराष्ट्रीयन जे दागिन्यांमध्ये इनोव्हेशन करून त्यात महाराष्ट्रीयन आणि इतर गुजराती आणि मारवाड्यांचं जे ज्वेलरीचं एक सेक्टर होतं त्यात आम्ही फ्युजन करून एक नवीन कन्सेप्ट घेऊन येतो आहे बाजारपेठेत. सुधीरजी, मी असं म्हणेन की बाजारपेठेत पहिलेपासूनच बरीच दुकानं आहेत जी आहेत आणि आपण ह्या अशा बाजारपेठेत घेऊन आलो जिथे ऑलरेडी मोठे प्लेयर्स आहेत, तर आपल्याला काही कॉम्पिटिशन असं वाटतं, आपण काय तयारी केली? सर, मी स्पर्धेच्या वातावरणात कधीच राहिलेलो नाही आहे, म्हणजे आता गेल्या 25 वर्षापासून मी हा व्यवसाय करतो आहे, पण मी स्पर्धा हा विषयच ठेवला नाही. स्पर्धा फक्त एवढीच ठेवली आहे की बघ, कामात ट्रान्सपरन्सी, क्वालिटी, प्युरिटी आणि ह्या सगळ्या गोष्टींचं पालन करून ती स्पर्धा ठेवलेली आहे. बाकी ती इतर स्पर्धा नाही जी आपण म्हणत आहे असं. शेवटचा प्रश्न विचारेन मॅडम की कोणतेही आपण जेव्हा एखादा नवीन प्रोडक्ट बाजारपेठेत घेऊन येतो, काही ना काही ऑफर्स देतो ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी, असं कुठे ना कुठे नागपूरकरांना सुद्धा आशा असेल की दारोडकर जेव्हा आपलं नवीन ज्वेलरी शॉप घेऊन येतं तर काय घेऊन येणार का त्यांच्यासाठी? सर, स्पेशल ऑफर आहे आणि ती ऑफर 10/10/2021 टिल दिवाळीपर्यंत चालू राहणार आहे आणि त्याचा लाभ प्रत्येक ग्राहकाला मिळेल ही मी शाश्वती आणि गॅरंटी देतो असं. नक्कीच आपण आशा करूया की दारोडकर ज्वेलर्स नागपूरकरांसाठी एक चांगली ऑफर घेऊन येणार. आणि मी जसं की सांगितलं की सणासुदींचे दिवस सुरू झालेले आहेत, येणाऱ्या काही दिवसांमध्येच दिवाळी आणि त्यानंतर बरेच लग्न सोयसुद्धा होतील, कारण लॉकडाऊनचा एक मोठा काळ गेला, लोकांचं सेलिब्रेशन थोडं कमी झालं आणि ते परत एकदा सुरू होईल तर नागपूरकरांना याचा नक्कीच लाभ होईल. कॅमेरामॅन रोशनसोबत मी VKP न्यूजसाठी अमोल.